मोगऱ्याच्या रोपाला फुलं येतच नाही आहेत का? नेमके कोणते उपाय करायचे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप जणांना शेअरसुद्धा नक्की करा. मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सर्वांनाच मंत्रमुग्ध करणारा ठरतो. या सुगंधाकरता अनेक जण मोगरा हा आपल्या घरी लावतात, पण मोगऱ्याचं झाड नर्सरीतून आणतो त्यावेळी त्याला सुगंध असतो, फुलं येतात, पण ज्यावेळी आपण तेच झाड घरी आणतो त्यावेळी त्याला फुलं येणं बंद होऊन जातं. ह्याचं नेमकं कारण काय असतं हे आपल्याला देखील माहीत नसतं, पण या झाडाची योग्य प्रकारे काळजी घेतली तर फुलंसुद्धा व्यवस्थित येऊ लागतात. आता मोगरा या रोपाला अधिक फुले येण्यासाठी नेमकं काय करावं? तर झाड कोणतंही असो, त्या झाडाला प्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कारण प्रकाश हा एक असा घटक आहे जो सर्व वनस्पतींना अत्यंत आवश्यक ठरतो. तसंच सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पतींमध्ये फोटोसिंथेसिसची जी प्रक्रिया असते ती पार पडू शकत नाही, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अन्न तयार करण्यासाठी मदत होते. प्रत्येक रोपाला लागणारा प्रकाश वेगळा असतो. झाडं कोमेजून किंवा मरण्यापासून रोखण्यासाठी त्यांना दररोज योग्य सूर्यप्रकाश देणं खूप गरजेचं ठरतं. आता सूर्यप्रकाशाची आवश्यकता मोगरा या रोपाला किती असते? तर याचं उत्तर आहे, मोगरा या रोपाला किमान 5 ते 6 तास सूर्यप्रकाशात ठेवलं तर अधिक फुलं येऊ शकतात. यासोबतच त्याची जी माती आहे ती कोरडी होऊ नये आणि तिला पूर्ण पोषण मिळावं यासाठी नियमित पाणी देणं सुद्धा गरजेचं ठरतं, हे लक्षात असू द्या. आता मोगरा वनस्पतीमध्ये हळद टाकण्याचे फायदे काय असतात? तर वनस्पतीमध्ये हळद वापरल्याने झाडांची योग्य वाढ होण्यासाठी खूप मदत होते आणि त्यांच्या प्रतिकारक शक्तीसाठी ते महत्त्वाचं ठरतं. हळदीमध्ये असलेले जे काही गुणधर्म आहेत वनस्पतीला रोगांशी लढण्यासाठी मदत करतं, त्यामुळे झाडांना संसर्गापासून बचाव करता येतो. जर मोगरा रोपाची वाढ चांगली होत नसेल आणि त्यातून फुलं येत नसतील तर हळदीचा वापर त्यासाठी नक्की करून बघा. हे वनस्पतींच्या पोषणास प्रोत्साहन देतं आणि त्याच्या वाढीस मदत करतं. आता तर तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न आलाच असेल की हळद मी का बोलले आणि हळद नेमकं मोगरा वनस्पतीमध्ये घालण्याची पद्धत काय आहे, तर त्याचंही उत्तर आपण जाणून घेऊयात. मोगरा वनस्पतीमध्ये हळद घालण्यापूर्वी त्याची योग्य मात्रा निवडणं गरजेचं आहे. यासाठी सर्वात आधी 1 ते 2 चमचे हळद घ्या आणि 1 लिटर पाण्याच्या बॉटलमध्ये ती मिक्स करून व्यवस्थित ते पाणी तयार करून घ्या. मोगरा या रोपाला चांगलं आधी पाणी द्या, यामुळे झाडाची माती काही प्रमाणात ओलाव्याने भरेल आणि हळद रोपामध्ये चांगल्या प्रकारे शोषली जाईल. मोगरा या रोपाच्या आजूबाजूला ज्या जमिनीत तुम्ही बाजूला पाणी आहे तिथे हळदीचं पाणी टाकायचं, त्यामुळे नियमित हळद पूर्णपणे शोषली जाईल आणि त्यामुळे मोगरा रोपाला पूर्ण पोषणसुद्धा मिळेल. त्यातील किडे नष्ट होतील आणि त्याला अधिक फुलं यायला मदत नक्की मिळेल. या व्यतिरिक्त मोगरा या रोपाला जास्त फुलं यावीत त्यासाठी तुम्ही काय करता कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील ते कमेंट बॉक्समध्ये अजून काही उपाय आहेत का ते पाहू शकतील. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी. Thank you.